दौंड तालुक्याचे आमदार हे खोटे बोलण्यात पटाईत असून ते खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी जर खरंच 900 कोटींचा निधी आणला असता तर आज तालुक्यातील रस्ते हे आरशासारखे चकचक करत असते, अशी टीका पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी दौंड येथील आंदोलनात केली आहे. दौंडचे विद्यमान आमदार हे खोटे बोलण्यात फडणवीस आणि मोदींपेक्षाही पटाईत आहे. ते शेकडो कोटींची कामे केल्याचा दावा करत आहे, मात्र तालुक्यातील परिस्थिती वेगळं सांगत आहे, अशी टीका माजी आमदार रमेश थोरात यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर केली. तर 700-800 फक्त महिलांना या 5 वर्षांमध्ये संजय निराधार पेन्शन मिळालेली आहे, त्याला काम म्हणायचं का? हे काम झालं का? अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो, म्हणजे हे सुद्धा तालुक्यातले महाराज हे मोदी आणि फडणवीस पेक्षाही पटातील, हे त्यांच्याही पुढचे आहे. हे असं इतकं कुठं खोटं बोलत असतं का जिल्हा परिषद पंचायत समितीला? हे सुप्रियाताई आम्ही ज्यावेळेस प्रचाराला फिरत होतो अगोदर, म्हणजे दौरे करत होतो, त्यावेळेस 1-2 गावात त्यांना प्रत्येक गावात बोर्ड दिसतात. आणि तो बोर्ड 900 कोटी आणि त्यावेळेस कधी 3 वर्षापूर्वी तर सांगतोय मी 900 कोटी तालुक्यासाठी आणले, आमदारांचे आभार. अरे वा, काही म्हणले 900 कोटी आपला जर आले तर हा तालुक्याचा आरशासारखा चकचक चकचक करेल म्हणले, आणि कामं तर काही दिसेना तर 900 कोटी कुठं आले म्हणले. आणि मग तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाली, काय झालं? जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लोकांनी एवढी मोठं त्यांनी गाजर वरती ठेवलं होतं, सगळं गावागावात लावलं होतं, सापडा सूप केलं, पा 25,000 लीट राष्ट्रवादीला त्या ठिकाणी दिला. हे कशाचं प्रतीक आहे? लोक आता एवढी दुधपिळी झालेत का की आम्ही काही एक हात टाकून नवा आपल्या करायला लागलो आणि त्या लोकांना पडतील आणि लोकांना खऱ्या वाटतील अजिबात नाही. लोक आता प्रत्येक गोष्टीची खातर जमा करतात आणि खरं काय खोटं काय खऱ्याच्या मागे इथून पुढच्या काळामध्ये लोक गेल्याशिवाय राहणार नाही. 33 किलोमीटरचा रस्ता एका वर्षात पूर्ण केला, आता काय परिस्थिती आहे? आता प्रत्येक जण सांगतो आमचे मनके पार दिले झाले, मनक्याचे आधार वाढले, इतकी वाईट अवस्था रस्त्याची झालेली आहे. आणि म्हणून फक्त डागडुजी वगैरे चालली, नुसत्या घोषणा करायच्या, 1200 माझ्या 4 पट निधी म्हणतात, मी तर 443 कोटीच म्हणतोय. आणि तो कागदावर आहे, मी त्याचं पुस्तक छापलंय, त्यातलं एकही काम जर चुकीचं असेल तर तुम्ही मला जा विचारा, माझा मनगा धरा की बाबा हे तुम्ही चुकीचं छापलंय. 443 कोटी तो म्हणतोय जर 4 पट तुमच्या 4 पट निधी जर मी आणला नसेल तर मी निवडणूक लढवणार नाही. की ही जी काम आहे त्यातलं असं एखादं काम त्याने सांगावं आमदारांनी कि बाबा हे काम मी केलं, आता रस्ते सांगेल कि बाबा नॅशनल हायवे पास पुण्यापासून पार सोलापूर पर्यंत मी केलाय. हा सांगेल ना, मनमाड वरून तो सिमेंट रस्ता कुठं इकडं तिथपर्यंत जातोय, पोच केल्यापर्यंत सातारापर्यंत अशा पद्धतीनं तो रस्ता मी केलाय. आणि फक्त आकडेवारी सांगत बसणार.